नमस्कार, मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे स्नेहा टेल्स आणि मी हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मुंबई टू गोवा ट्रॅव्हल बाय फ्लाईट। तर आम्ही फ्लाईट ट्रॅव्हल कशी केली आणि थोडं मुंबईचा एअरपोर्ट आणि गोव्याचं एअरपोर्ट कवर करण्याचा प्रयत्न केला आहे। आमची फ्लाईट होती अर्ली मॉर्निंग 4 o'clock, त्यामुळे आम्ही रात्री निघालो 12 नंतर वगैरे। तर हे आहे मुंबई एअरपोर्टचा बाहेरचा व्ह्यू, म्हणजे आता आम्ही एंटर करत आहोत T1 टर्मिनल्स। तर इकडे होतं आमचं डिपार्चर, तर इथे आम्ही एंटर केलं आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, एक स्टॅच्यू होता महात्मा गांधींचा, तर तो पण खूप अट्रॅक्टिव्ह होता म्हणून मी ते कवर केला तो। आणि इथे खूप छान असे प्लांट्स लावले होते, आजूबाजूला खूप एक्सपेन्सिव्ह शॉप्स होते, जसं की लेदर किंवा क्लोथ ब्रँड, आणि फूडसाठी पण इथे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल होते, जसं की कॉफीसाठी इथे कॉफी बीन टी लीफ म्हणून एक छानसा कॅफे होता, ओपन कॅफे। आणि मिडनाईट होतं, म्हणजे अप्रॉक्स 3 o'clock नंतर आम्ही 2:30 किंवा 3 o'clockच्या दरम्यान आय थिंक आम्ही पोचलो होतो, त्यामुळे एअरपोर्टवर गर्दी नव्हती, थोडीफार होती। आणि इथे आमचा बाबू छान खेळत होता, एन्जॉय करत होता। इथे एक छान असं एक बार काउंटर होतं, छान असं प्रेशियस होतं, तर मी ते एक नोट केलं ते। आणि ते आमच्या बाळाला बरीच जागा भेटली, खूप कलरफुल गोष्टी दिसल्या फ्रॉम द फर्स्ट टाईम। त्याचा एक्सपिरियन्स आहे हा फर्स्ट टाईम फ्लाईटचा। इथे मिडनाईट असल्यामुळे माणसं मस्त झोपून घेतलेलं होतं एअरपोर्टवरतीच ब्लँकेट वगैरे घेऊन। आणि इथे आहे शॉप्स आहेत, क्लोथिंग ब्रँड होते आणि काही फूड ब्रँडचे। इथे वरती तुम्हाला दिसत असेल टर्मिनल द फूड कोर्ट, तर आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला जात होतो कारण मिडनाईट असल्यामुळे खालचे फूड कोर्ट सगळे बंद झाले होते आणि फक्त वरचे जे होते तेच अवेलेबल होते। आणि जेवण तर केलं होतं, फक्त झोप येऊ नये म्हणून कॉफी घेतली आम्ही। इथे मी मोचा कॉफी घेतली होती, तर खूप छान टेस्टी होती, तुम्ही नक्की ट्राय करा। जास्त स्वीट नसते किंवा जास्त कडू नसते, मीडियम आहे फ्लेवरीचा, तर मला तर ट्राय करून आवडली। तुम्ही पण कधी आलात, व्हिजिट केलं तर नक्की ट्राय करा। आणि हा आहे रनवे, तर इथून छान असा कॉफी पिता पिता आम्ही रनवे बघत होतो, जिथून प्लेन जे आहे ते टेक ऑफ करतात आणि लँड होतात। आत्ता आम्ही आमचा प्लेनचं बोर्डिंग स्टार्ट झालं होतं आणि आत्ता आम्ही एंटर करत होतो। तर देवांश थोडासा नर्वस होता कारण त्याला त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्याला कळत पण नव्हतं। तरी पण आमचा असा आग्रह होता की त्यांनी बघावी फ्लाईट काय, त्यांनी नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर कराव्या, तर त्यामुळे आता आम्ही इथे बोर्डिंगसाठी आत गेलो। त्यानंतर इथे आता फ्लाईटसुद्धा घेतली, फ्लाईट पण आमची इथे अटॅच झाली होती बोर्डिंग रूमला। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे एंटर केलं आम्ही आणि बरीचशी अशी क्यू होती आणि प्रॉपर असं चेक इन होतं। आणि इथे छान अशा हवाई सुंदरी ज्या एअर होस्टेस आहेत त्या पण होत्या वेलकमसाठी, खूप छान त्यांनी वेलकम केलं। एअर एशिया इंडिया म्हणून ही एअरलाईन आहे जी आम्ही बुक केली, हे एअर इंडियाचंच पार्ट आहे, म्हणजे एअर इंडिया जी कंपनी आहे आपली, रतन टाटा ज्यांची आपली जी गव्हर्नमेंट आहे त्यांची, तर त्यांचीच होती। तर एअर इंडिया एशिया म्हणून त्यांची एक सेकंड ब्रँच आहे। मी तुमच्याबरोबर फ्लाईटचे रेट पण डिस्क्लोज करणारच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। मी फ्लाईट डोमेस्टिक फ्लाईटने ट्रॅव्हल करते, तर कशा प्रकारचे असतात इथे सुखसोयी ते दाखवणार आहे। हा आहे टेबल आपला, जिथे तुम्ही तुमचं फूड वगैरे एन्जॉय करू शकतात आणि वॉटर बॉटल वगैरे तिथे ठेवू शकता, प्रॉपर असे सेक्शन्स आहेत। इथे आमचं बेबी मस्त बसला आहे आणि फ्रॉम द फर्स्ट टाईम तो बसलेला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सगळं नवीन आहे, तो सगळं एन्जॉय करत होता, सगळं बघत होता। आणि आता ऑलमोस्ट टेक ऑफ म्हणजे स्टार्टच झालं होतं, तर सगळेजण लगेज जे काही त्यांचं कॅबिनमध्ये जे सामान होतं ते ठेवत होते, जसे इन्स्ट्रक्शन होते तसे फॉलो करावे लागतात। तर इथे आता आमचं प्लेन आहे, त्याचा आउटसाईड असा व्ह्यू आहे आणि इंडिगोची फ्लाईट होती बाजूला। आणि इथे आमच्या बाळाची खूप छान अशी मस्ती चाललेली, त्याचं वेगळंच चाललं होते संशोधन, त्यांनी असं ते जे आपलं डायनिंग आहे चेअर डायनिंग जिथे आपण फूड एन्जॉय करतो, ते त्याच्याबरोबरच तो खेळत बसला होता, त्याला खूप आवडलं होतं आणि त्याचा पण त्याच्यामध्ये वेळ जात होता। फ्लाईटचा टायमिंग होता 1:10 तुम्हाला मुंबई ते गोव्यातील ते लँड करणार होते, पण सरप्राइझिंगली त्यांनी 30 मिनटं आधीच लँड केलं, म्हणजे 35 ते 40 मिनटात त्यांनी मला आम्हाला मुंबई टू गोवा लँड करवलं। तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि लँडिंग आणि
टेक ऑफ पण एकदम स्मूथ होता. तर इथे आता आम्ही ॲज अ इन्स्ट्रक्शन फॉलो करून इथे व्यवस्थित सगळं चेक करत होतो, जे आपले सीट बेल्ट आहे ते प्रॉपर असे बांधत होतो. आणि हे सगळं इम्पॉर्टंट असतं, हे सगळं फॉलो करणं, कारण कधी कशी वेळेल सांगता येत नाही, त्यासाठी आपण प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि हे आहे, आता आम्ही टेक ऑफ केलेलं आहे आणि खूप छान असा मुंबईचा व्ह्यू आहे, नाईट व्ह्यू. तर 3:30 तर आम्ही आत्ता हा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. आणि ह्यानंतर मी एंड ऑफ दिस व्हिडिओ मी गोव्याचा पण व्ह्यू शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आत्ता हे इन्स्ट्रक्शन होते ते पण थोडे आम्ही पाहिले, की लँड जमिनीवर झाल्यावर काय करायचं, पाण्यात झाल्यावर काय करायचं. आणि त्यानंतर इथे फूडसाठी पण तुम्हाला एक मेन्यू बुक दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फूड ऑप्शन्स पण सर्च करू शकता. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तिथे तुम्ही ऑर्डर पण करू शकता. मील पण होते, स्नॅक्स पण होते, खूप काही ऑप्शन्स होते जे तुम्ही ह्याच्यामध्ये बघून, प्राईस वगैरे सगळं मेन्शन होतं ते बघून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इथे आता तुम्ही बघू शकता, आत्ता आम्ही गोवा जो आहे तिथे लँड होतच आहोत. किती छान असा व्ह्यू दिसत होता. आणि आत्ता मी गोवा एअरपोर्टला लँड झालेलो आहोत. आणि या एअरपोर्टचं नाव होतं गया एअरपोर्ट म्हणून गोव्याचं. तर 2 एअरपोर्ट झालेले आहेत, आता रिसेंटली एक नवीन पण झालेलं आहे. तर तिथे आम्ही नव्हतं लँड केलेलं, आम्ही केलेलं आहे ओल्ड एअरपोर्टला लँड. हे डोमेस्टिक सेक्शन होतं, तर हे इंटरनॅशनलच एअरपोर्ट आहे, पण ह्याच्यामध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कंबाईन आहे. हा लगेज एरिया आहे, जे तुम्ही लगेज देता, तुमची जी काही ॲडिशनल बॅग आहे जी तुम्ही कॅबिनमध्ये न ठेवता तिथे सबमिट करता, तर ते तुम्हाला तिथे भेटते. आणि हे जे छान असे स्टॅच्यूज होते, गोव्याचं जे कल्चर आहे ते इंट्रोड्यूस करण्याचे, त्यांची जी द वे ऑफ ड्रेसिंग आणि ते सगळं इंट्रोड्यूस करण्यासाठी एक छान असे स्टॅच्यू होते. त्यांचा गोवेकरन डान्स पण खूप फेमस आहे, त्या डान्सच्या ह्याच्यातच होते ते स्टॅच्यू. आणि असं छान छोटंसं एअरपोर्ट होतं, जास्त काही मोठं नाही आहे, छोटंच एअरपोर्ट आहे. फूड ऑप्शन्स पण खूप लिमिटेड होते. आणि हे आहे बाहेरचा व्ह्यू, तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.